सकल हिंदू समाजाच्या वतीनं उद्या हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चाला सकाळी 11 वाजता बिंदू चौकातून सुरुवात होणार आहे. मिरजकर टिकटी, महाद्वार रोड, पापाची टिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून यासाठी वाहतूक मार्गामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती स्पीड न्यूज लाईव्ह 24 बोलताना शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी दिली आहे. सकल हिंदू समाज यांच्या वतीने उद्या दिनांक 1/1/2023 रोजी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचा जो गर्दीचा विचार करता आम्ही वाहतुकीच्या मार्गात थोडे बदल केलेले आहेत, तसेच पार्किंग ठिकाणं काही ठिकाणी आम्ही वाढवलेली आहेत, त्याचा थोडक्यात आढावा. पार्किंग वाहनं पार्किंग करण्याची ठिकाणं जी आहेत ते व्हीनस गाडी अड्डा पार्किंग, दसरा चौक, 100 फुटी रोड जो खानविलकर पेट्रोल पंपाजवळ आहे, त्याचप्रमाणे शहाजी कॉलेज, लक्ष्मी जिमखाना या ठिकाणी आपण पार्किंग करणार आहोत ती वाहनं. प्रायव्हेट हायस्कूल या ठिकाणी पण पार्किंगची व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे गांधी मैदान या ठिकाणी सुद्धा पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी मोर्चासाठी येणाऱ्यांनी या ठिकाणीच आपली वाहनं पार्किंग करून बिंदू चौक या ठिकाणी जमायचं आहे. त्यानंतर जे मोर्चा जेव्हा मार्गस्थ होणार आहे तेव्हा पर्यटक जे भाविक येणार आहेत महालक्ष्मीसाठी त्यांनी आपली वाहनं दिलेल्या ठिकाणी किंवा दसरा चौक या ठिकाणी किंवा 100 फुटी रोड या ठिकाणी पार्क करून यायचं आहे. बिंदू चौककडे जर त्यांना येताना अडचणी होणार आहेत तर त्यांनी या ठिकाणी वाहनं पार्क करायचे आहेत आणि पायी चालत त्यांनी पापाची तिकटी मार्गे, महाद्वार रोड मार्गे आपल्या महालक्ष्मी दर्शनासाठी ते जाऊ शकतात. त्याचप्रमाणे जे मिरजकर तिकटी मार्गे येणारे जे पर्यटक आहेत किंवा भाविक आहेत त्यांनी बालगोपाल तालीम मार्गे, भवानी मंडप या मार्गे महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनासाठी ते जाऊ शकतात असं त्यांचं नियोजन केलेलं आहे. मोर्चाचा योग्य तो बंदोबस्त आम्ही लावलेला आहे. त्याचप्रमाणे मोर्चासाठी जे पार्किंगची आम्ही ठिकाणे दिलेली आहेत त्याच ठिकाणी त्यांनी वाहनं पार्किंग करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे. धन्यवाद. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.